नमस्कार। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे। निवडणूक प्रचाराआधी सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मोहिमा भाजपने सुरू केल्या आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपच्या घर चलो अभियानात सहभागी झाले आहेत। या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्थानिकांना पुढील पंतप्रधान कोण हवंय असा प्रश्न केला। त्यावेळी स्थानिकांनी बावनकुळे यांना राहुल गांधी असं उत्तर दिलं। स्थानिकांनी दिलेल्या या अनपेक्षित उत्तरानंतर बावनकुळे यांना वेळ मारत नेण्याशिवाय पर्याय नव्हता। याच दरम्यान संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दुकानदारांना पुढील पंतप्रधान कोण हवेत असा प्रश्न केला। त्यावेळी रायगडमधील एका दुकानदाराने राहुल गांधी असं उत्तर दिलं। दुकानदाराच्या या अनपेक्षित उत्तरामुळे बावनकुळे यांनी वेळ मारून येण्यासाठी 450 लोकांनंतर एकाने राहुल गांधी असं उत्तर दिलं असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।